पण जिनेली होतं काय की म्हणजे आता पत्रकारांना वगैरे राजकारण्यांशी खूप संबंध येतो त्यामुळं ते माहिती असतात, पण एरवी लोकांना राजकारणी मुख्यमंत्री मंत्री याच्याबद्दल ज्यांचा त्याच्याशी संबंध नाही त्यांचे खूप समज आणि गैरसमज जास्त असतात. तर जेव्हा पहिल्यांदा विलासरावांना भेटण्याचा प्रसंग आला किंवा रितेशच्या आईना भेटण्याचा प्रसंग आला तर त्यावेळेला असे काही समज गैरसमज होते? पहिली भेट कशी होती? नाही, ॲक्च्युली मी जेव्हा फिल्म करत होतो, आपण जेव्हा 10 वर्ष डेटिंग करत होतो, तर मी रितेशचा आईबाबांना दोघांना भेटलं. आणि म्हणजे जसं एक फ्रेंडचा पालक आहे तसंच मी त्यांना पण बात केलं होतं. आणि ते वर व्हेरी व्हेरी वॉर्म पीपल. म्हणजे त्यांच्या घरात असं वाटते की एकदम मिडल क्लास लोक, यु नो, दॅट वॉज अ फिलिंग दॅट यू गॉट. म्हणजे मला वाटलं की एवढं मोठं घर आहे आणि ते देव सो नॉर्मल, पोहे घेणार, हे घेणार. मी आणि रितेशचा आई त्यांच्या कुत्र्यांबरोबर खूप खेळत होतं, तर असं नाही वाटलं की, म्हणजे होताना पण असं नाही वाटलं की यु नो आधी काही असे हे होते राजकारण्यांच्या बद्दल, बापरे राजकारणी. ते फर्स्ट दिवस मी केले ना. मला आठवत आहे की पहिल्यांदा जेव्हा आम्ही आलो आणि कुठेतरी जायचं होतं आणि मला काहीतरी गोष्ट घ्यायची होती, मी घरी जाऊन काहीतरी घेऊ, त्यावेळेस वर्षात राहत होतो. तर ते वर्षामध्ये 2 गेट्स आहेत, एक बाहेरचं आणि आतला. तर बाहेर गेल्यानंतर ते तिथं थांबलं, त्यांनी गेट उघडलं आणि आतलं उघडायला वेळ होता, म्हणजे एक गेट बंद झालं की दुसरं उघडतं. तेवढ्यात तिथे 2 असे मचाण आहेत, तिथे 2 काहीतरी पोलीस होते. तर बघून घाबरले, काय बापरे. कसं आहे की अशा गोष्टी त्यांना वाटलं की काय किती ती एवढी लोकांची काय गरज आहे, म्हणून मला पण माहित नाही, म्हणून हा आपला विषय नाही. आणि वर काय थांबत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.